वैजापूर तालुक्यामध्ये पोलिसांनी दोन ठिकाणी अवैध वाळू आणि दारू विक्रीवर धडक कारवाई केली आहे। यामध्ये दोन वाहनांसह 10,000 तर दारूच्या बाटल्यांसह 13,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे। वैजापूर तालुक्यातील वाळू तस्करांचे हॉटस्पॉट असलेल्या बाबुळगाव गंगा येथून बिनगोबाट सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर बिरगाव पोलिसांनी धडक कारवाई केली। पोलिसांनी पाठलाग करून पकडलेल्या वाहनासह 2,10,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला। बिरगाव पोलिसांना बाबुळगाव गंगा येथील गोदावरी नदी पात्रातून वाळूची वाहतूक होत असल्याची गुप्त बातमी मिळाली होती। पोलीस उपनिरीक्षक अरविंद गटकुड, हवालदार राजेंद्र कासोदे, परमेश चंदेल, प्रशांत दांडेवार यांनी टेम्पोचा पाठलाग करून पकडला। पोलीस पकडतील्या भीतीने चालक वाहन सोडून फरार झाला। हवालदार राजेंद्र कासोदे यांच्या तक्रारीवरून वाहनाचा चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला। अधिक तपास पोलीस नाईक बाबासाहेब धनुरे हे करताय। तर तालुक्यातील भगूर गावाजवळ दारू विक्री सुरू असल्याची माहिती बिरगाव पोलिसांना मिळताच रविवारी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत दंडेवार, संतोष सोनवणे यांच्या पथकाने भगूर गावाजवळ छापा टाकून एकाच ताब्यात घेतलं। यावेळी त्यांच्या ताब्यातून 2 विदेशी दारूच्या बाटल्या, देशी दारूच्या 10 बाटल्या असा एकूण 13,000 मुद्देमाल जप्त करून विरगाव ठाण्यात या प्रकरणी अवैध दारू विक्री करणाऱ्या कृष्णा पांडुरंग वडनेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पुढील तपास हेड कॉन्स्टेबल खंडू मोरे हे करत आहे। शैलेंद्र खेरमोडे, NCN न्यूज, वैजापूर।